तो आजची प्रेस कॉन्फरन्स महासंस्कृती महोत्सव संदर्भात आहे. पर्यटन व सांस्कृतिक विभागामार्फत हे एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू झालेला आहे, ज्याच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 5 दिवसीय महासंस्कृती कार्यक्रम घेण्याची सूचना आहे. काही जिल्ह्यात हे महोत्सव झालेला आहे आणि आपले अमरावती जिल्ह्यात हे महोत्सव 18 ते 22 तारखेदरम्यान होणार आहे. त्याची जी पत्रिका आहे आपल्या सर्वांना देण्यात आलेली आहे. आता ह्या महोत्सवासाठी मागील काही दिवसापासून प्रशासनामार्फत खूप तयारी सुरू होती. और आता ह्या महोत्सवाचा उद्देश काय ते मी थोडक्यात सांगून देतो. मुख्य उद्देश आहे महोत्सवाचा की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे स्थानिक संस्कृती आहे, स्थानिक कलाकार आहे आणि जे लुप्त होत चाललेली जी कला आहे, ते हे सगळ्यांना एक प्लॅटफॉर्म द्यायचा आहे, व्यासपीठ द्यायचं आहे. हे मुख्य उद्देश आहे या महोत्सवाचा आणि शासनाचा, की जेणेकरून त्यांना बरेचदा एक प्लॅटफॉर्म मिळत नाही त्यांचे कला दाखवण्यासाठी. तो आता प्रत्येक जिल्ह्यात हे आता प्लॅटफॉर्म देण्यात येत आहे. तो ह्या संदर्भात मागील काही दिवसापासून प्रशासनाकडून तयारी सुरू होती. आता आमच्या स्तरावर प्रत्येक विभागाची मीटिंग घेण्यात आलेली आहे आणि विभागामार्फत आम्ही आता प्रपोजल्स घेतले होते की आपल्या जिल्ह्यामध्ये कोणकोणते असे NGOs आहे किंवा जे कलाकारांचे ग्रुप आहे, समूह आहे, ज्यांना आपल्याला इथे प्लॅटफॉर्म द्यायचा. याच्यानंतर शहरी भागासाठी आयुक्त साहेबांनी एक वेगळी मीटिंग घेतली होती, त्या संदर्भात ते नंतर माहिती देतील. ते शहरी भागामध्ये जेवढे संस्था आहे, NGOs आहे किंवा कलाकार आहे, त्यांची एक वेगळी आयुक्त साहेबांनी मीटिंग घेतली होती, त्यांचे सगळे प्रस्ताव घेतलेले आणि तसेच जिल्हा परिषदमार्फतसुद्धा काही ग्रामीण भागाचे असे प्रस्ताव आलेले होते. आता याच्या व्यतिरिक्त काही विभागांचे सुद्धा प्रस्ताव आले. आता जसे समाज कल्याण विभाग आहे, त्यांची जे शाळा असते मुकबधीर शाळा आहे, त्यांचेसुद्धा काही कार्यक्रम आहे, त्यांनासुद्धा आपल्याला एक प्लॅटफॉर्म द्यायचं आहे. तर असे विविध प्रकारचे विभागांचेसुद्धा आमच्याकडे प्रपोजल आले होते. तो हे जे मुख्य कार्यक्रम आहे ते 6 ते 7 ते दरम्यान 6 ते 10 ते दरम्यान राहणार आहे. लेकिन तसं पूर्ण दिवससुद्धा काही ना काही बाल महोत्सव बाल कार्यक्रम चालू राहणार आहे, तसं मनपाने नियोजन केलेलं आहे. आणि ह्या व्यतिरिक्त पूर्ण दिवस स्टॉलसुद्धा तिथे लावले जाणार आहे. जवळपास 75 स्टॉलची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ते स्टॉलमध्ये उमेदचे, मावीमचे, बचत गटांमार्फत ते स्टॉल प्रदर्शनी ठेवली जाणार आहे. त्या व्यतिरिक्त जे खाद्यपदार्थ आहेत त्यांचेसुद्धा स्टॉल्स लावले जाणार आहे. आणि ह्या व्यतिरिक्त कृषी विभागाचे सुद्धा काही तिथे स्टॉल्स लावले जाणार आहे. तो ह्या निमित्ताने 5 ही दिवस पूर्ण दिवस हे स्टॉलसुद्धा तिथे राहतील. और ह्या व्यतिरिक्त आता जे मेलघाटचे जे स्थानिक संस्कृती आहे, कोरकू डान्स आहे किंवा मेलघाट नृत्य आहे, ह्या सर्व नृत्यांना आपल्याला एक प्लॅटफॉर्म द्यायचा आहे, ह्या दृष्टीने आपण नियोजन केलेलं आहे. आता तुम्ही सर्व लोकांच्या माध्यमातून आमचा उद्देश आहे, दोन उद्देश आहे बेसिकली, की एक तो आम्ही लोकांनी नियोजन केलेलं आहे आमच्या मार्फत, आयुक्त महोदयाने मीटिंग घेतली, आम्ही मीटिंग घेतली, आमच्या मार्फत जेवढा शक्य आहे तेवढा लोकांना जेवढं जास्त शक्य आहे तेवढ्या लोकांना आपण प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्तही सुद्धा जर काही लोक राहून गेले आहे, काही गट राहून गेले आहे जिल्ह्याचे, ज्यांचं नाव नाही आलेलं आहे, त्यांनाही आता इथे प्रदर्शनीमध्ये भाग घ्यायचा आहे आणि त्यांची कला दाखवायची आहे, तो ते तुमच्या माध्यमातून त्याची प्रचार प्रसिद्धी करायची. जर कोणतंही ग्रुप असा राहून गेला आहे, कोणताही कलाकार राहून गेला आहे ज्याला अजूनही संधी मिळाली नाही आहे, तो त्यांनीसुद्धा आपल्याला अप्रोच करायचं आहे. ऑलरेडी आमचं नियोजन झालेलं आहे, लेकिन तरी पण जर चांगले ग्रुप्स आहे, चांगले कलाकार आहे, त्यांना आपण कोणतेही स्लॉट उपलब्ध करून देऊ. तो पहिला उद्देश तो आहे की जिल्ह्यामध्ये जेवढे कलाकार आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे तुमच्या माध्यमातून. दुसरा आहे की यांना एक प्लॅटफॉर्म देण्यात आलेला आहे, सगळे जे स्थानिक कलाकार आहे किंवा सर्व कलाकारांसाठी, लेकिन हे बघण्यासाठी लोकांसुद्धा तेवढे आले पाहिजे. कारण की हे जे कला आहे, लोकनृत्य आहे किंवा स्थानिक संस्कृती आहे, हे लुप्त होत चाललेली आहे. जे आता नवीन पिढी आहे त्यांना माहितीच नाही आहे की हे ह्यासारखं नृत्यसुद्धा होते, ह्यासारखा कलासुद्धा आहे. तो मॅक्सिमम लोक इथे आले पाहिजे, ते सुद्धा आपला उद्देश आहे. तो लोकांपर्यंत ही सगळी माहिती गेली पाहिजे, सूचना गेली पाहिजे, ते सुद्धा आपला उद्देश आहे. तुम्ही लोकांमार्फत आम्ही जिल्ह्याचे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश ठेवत आहे. आणि ह्या संदर्भात जनजागृतीसुद्धा आता कालपासून सुरू झाली आहे. काही ठिकाणी पोस्टर बॅनर लावण्यात आले आहे. मनपा आयुक्तमार्फत जे घंटागाडी असते त्याच्यावर सुद्धा आता ह्याची प्रसार पद्धती होणार आहे. उद्देश एवढाच आहे की जे काही कला आणि कलाकार इथे
त्यांची कला कलांची प्रदर्शनी करणारे ते मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून हे कार्यक्रमसुद्धा निःशुल्क ठेवण्यात आलेले आहे सर्वांसाठी. तो उद्देश आहे की मॅक्सिमम लोक इकडे आले पाहिजे, सगळे नागरिक आले पाहिजे आणि त्यांनासुद्धा माहिती झाली पाहिजे की आपले जिल्ह्यामध्ये कोणकोणते स्थानिक कलाकार आहे, स्थानिक संस्कृती आहे, स्थानिक कला आहे. तो हे थोडक्यात पूर्ण एक उद्देश आहे.